त्यांनी केलं असं की जवळजवळ 700 पेक्षा जास्त लोकांनी या बिलाच्या विरोधात सह्या केल्या, म्हणजे नेहमीचाच त्यांचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांनी वापरला. पण याला कुणी त्यांची दखलच घेतली नाही हो. म्हणजे मग त्यातले 2-4 जण माझ्यापाशी राहिले की यार काय तू स्वॅगमध्ये काहीतरी आमच्या विरुद्ध बोल, आमच्यावर काहीतरी जोक मार, म्हणजे कसं होतं लोकांना ऍटलिस्ट कळेल की आम्ही असं काहीतरी केलंय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वॅग विथ माय MTB. स्वॅग विथ माय MTBच्या या नव्या भागात मी स्वानंद गंगल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आत्तापर्यंत घडलेल्या काही नवीन घटनांवर ज्या आत्तापर्यंत घडून गेलेल्या आहेत. तर सध्या सगळ्यात चर्चेची गोष्ट म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट बिल, जे लोकसभा राज्यसभा दोन्हीमध्ये पास झालं. खूप चांगली चांगली भाषणं झाली दोन्ही पक्षांच्या बाजूने, पण त्या सगळ्यामध्ये म्हणजे ना बॉलिवूडमध्ये कसं असतं, एक सिरियस पिक्चर असतो, खूप सिरियस असतो, पण उगाच कारण नसताना त्यात एखादं कॉमेडी कॅरेक्टर घुसवलेलं असतं. तसं माझ्या मते या पूर्ण डिस्कशनच्या बाबतीत झालं की काही गरज नसताना एक त्यात कॉमेडी भाषण म्हणजे संजय राऊतांचं झालं. म्हणजे ते काय बडबडत होते, अरे म्हणजे विषय काय, तू बोलतोयस काय, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा वगैरे असतात ना, की म्हणजे विषय दिला असेल महात्मा गांधी आणि तुम्ही बोलायला लागताय नथुराम गोडसेंवर, तर तसं काहीसं संजय राऊतांचं झालं. म्हणजे विषय काहीतरी भलताच ते बोलत काहीतरी भलतच होते. म्हणजे जिस स्कूल में तुम पढते हो हम उसके हेडमास्टर रह चुके है. म्हणजे खरं सांगायचं तर संसदेत तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेतही बोलू शकता, ती मुभा असते तुम्हाला, पण संजय राऊतांना काही गरज नसताना, हिंदी येत नसताना हिंदीत बोलायला गेले होते आणि मग त्या हिंदीवर जे अत्याचार झाले ते वेगळेच आणि बघणाऱ्यांवर जे अत्याचार झाले ते त्याहून वेगळे. पण सगळ्यात कहर काय होताना, तर लोकसभेत जी शिवसेना या बिलाला पाठिंबा देते ती राज्यसभेत या बिलाला विरोध करते. आणि विरोध करताना करते काय, तर सभात्याग करते. म्हणजे बडबड बडबड खूप करायची, पण ज्यावेळेला स्टँड घ्यायची वेळ येते त्यावेळेला पाठ टाकून पळायचं. आणि एवढं करून हे स्वतःला मावळे वगैरे म्हणवतात. अरे शिवाजी महाराजांचे मावळे कधीच पाठ टाकून पळायले नव्हते कुठल्याच प्रसंगाला, आणि हे असे पाठ टाकून अनेकदा बोलून जातात. पण शेवटी बिल पास व्हायचं होतं, ते झालंच, देशहिताचं होतं, त्यामुळे पास होणारच होतं, त्यात काही वाद नव्हताच. पण या सगळ्या बॉलिवूड सिनारिओमध्ये ना खऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी पण एक किस्सा केला. म्हणजे बॉलिवूड म्हणजे फक्त बॉलिवूड नव्हते, समाजातले इतर घटक, अवॉर्ड वॉप्सी गँग नेहमीची आपल्याला सगळ्यांना माहिती ती, त्यांनी केलं असं की जवळजवळ 700 पेक्षा जास्त लोकांनी या बिलाच्या विरोधात सह्या केल्या, म्हणजे नेहमीचाच त्यांचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांनी वापरला. पण याला कुणी त्यांची दखलच घेतली नाही हो. म्हणजे मग त्यातले 2-4 जण माझ्यापाशी राहिले की यार काय तू स्वॅगमध्ये काहीतरी आमच्या विरुद्ध बोल, आमच्यावर काहीतरी जोक मार, म्हणजे कसं होतं लोकांना ऍटलिस्ट कळेल की आम्ही असं काहीतरी केलं. तर हे तुम्हाला सांगण्यासाठी आहे की त्यांनी हे असं काहीतरी केलं आहे, पण जोक त्यांनीच केलेला आहे, म्हणजे मला वेगळ्या मारायची गरजच नाही. त्यांनी विरोध केलाय. यात कोण आहे, तर नसिरुद्दीन शाह. जो नसिरुद्दीन शाह 2018 पर्यंत म्हणत होता की या देशात मी माझ्या मुलांसाठी घाबरतो, मुलांच्या भवितव्याला वरून मला चिंता वाटते, तोच आता बाहेरच्या देशातल्या एका मेजॉरिटी किंवा जो बहुसंख्य समाज आहे त्यातल्या घटकांना इथे तुम्ही का नाकारताय म्हणून तो आज रडतोय. काय पद्धतीची हिपोक्रेसी, म्हणजे सेन्स जरा कुठेतरी कधीतरी वापरा आयुष्यात. पण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये या घडामोडींमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. हां, आता ती चांगली का वाईट ही महाराष्ट्राची जनता आणि काय हे दोन्ही ठरवतील. पण झालं आहे असं की महाराष्ट्राच्या सरकारचं खातेवाटप झालं एकदा म्हणजे एकदाचं ते खातेवाटप झालं आहे महाराष्ट्र सरकारचं. मग आमच्या भारतमध्ये पण आम्ही छापलेलं आहे ते खातेवाटप काय आहे ते. जवळजवळ 49 खाती आहेत आणि ती वाटली आहेत 6 मंत्र्यांमध्ये. एकनाथ शिंदेंना गृह, नगरविकास, वन पर्यावरण वगैरे दिली आहेत. सुभाष देसाईंना उद्योग, खनिकर्म, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण. छगन भुजबळ यांना, जयंत पाटलांना, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांना अशी ती खातेवाटप झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरे निश्चिंत झालेले आहेत, कारण की त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातच पहिल्यांदा आजवर असं झालंय की कोणीतरी मुख्यमंत्री आहे की ज्याने कुठलंच खातं स्वतःजवळ ठेवलेलं आहे, की नाही आम्हाला जबाबदारी नकोच, जे काय ते सगळे बाकीचे करतील. म्हणजे काय करतील, तर आत्तापर्यंत उद्धव ठाकरे कामांना स्थगिती द्यायचे, आता त्यांनी त्या स्थगितीचं काम फक्त बायफर्केट केलंय. म्हणजे गृह, नगरविकास, वन पर्यावरण या रिलेटेड मॅटर्स असतील तर त्याला स्थगिती एकनाथ शिंदे देणार. सुभाष देसाई उद्योग, कृषी, उच्च तंत्रशिक्षण याला स्थगिती देणार.
जयंत पाटील काय करणार, तर वित्त व नियोजन गृहनिर्माण वगैरे याला स्थगिती देणार. म्हणजे स्थगितीचं काम त्यांनी सगळं बायफर्गेट केलेलं आहे आणि स्वतः मस्तपैकी ते मोकळे झालेले आहेत. मग आता उद्धव ठाकरे करणार काय, तर फक्त भाषणं ठोकणार. मर्द, मावळ्या, सैनिक, लांडे, पाकडे, हिंदुत्व नाही सॉरी आता सेक्युलरिझम. त्यामुळे अशी उद्धव ठाकरे फक्त आता भाषणं ठोकत फिरणार आणि पेंग्विन सोबत मत्स्यालय आलंय आणि अजून काही प्राणी वगैरे आणायचे असतील तर ते येतील भारतात तोपर्यंत. पण कमालीचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी खाते वाटप करताना पण काय केलंय मला माहित नाही. म्हणजे ना कधी कधी लहानपणी कसं कन्फ्युजन असेल तर आपण चिठ्ठ्या उचलायला सांगतो की हां तू ही चिठ्ठी उचल, त्या चिठ्ठीत जे येईल ते तुझं. मग तसं त्यांनी बहुतेक खाते वाटपाच्या वेळेला केलंय, तुम्ही चिठ्ठ्या उचला जे काही येईल ते तुझं. म्हणजे कहर हा झालाय ना की ज्या पक्षाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, ज्या पक्षाचे सर्वे सर्वा राहुल गांधी आजच म्हणालेत की देशात रेप इन इंडिया सारखी भीषण गोष्ट आज जे भाषणातनं बोलली आहेत ना, त्यांच्या पक्षाच्या नितीन राऊतांना महाराष्ट्राचं महिला आणि बालविकास खातं दिलंय. म्हणजे महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकासाचं पुढे काय होणार आहे याबद्दल मला माहीत नाही काय होणार आहे. तो येणारा काय ठरवेल, राहुल गांधींच्या असा वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींसोबत सेना कशी काय संसार करू शकते त्यांचा मला माहीत नाही. नुसतं करत नाही आहे, तर महिला बालविकास सारखं खातं काँग्रेसच्या आमदाराला त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे सेनेचं काय होणार आहे. आणि वर हे शिवाजी महाराजांचं नाव घेतात हा, म्हणजे ज्या शिवाजी महाराजांच्या आम्ही अशी आमची आई असती वगैरे ज्या सगळ्या कथा आम्ही शिवाजी महाराजांच्या ऐकत मोठे झालो आहे, अशा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन रेप इन इंडिया म्हणणाऱ्या राहुल गांधींसोबत शिवसेना संसार करते. म्हणजे बघा आता काय ते ठरवा तुम्हीच. तोपर्यंत अजून आता पुढे काय होत आहे हे बघूया येत्या काही दिवसांमध्ये, आठवड्यामध्ये, आणि त्यावर पुन्हा चर्चा करायला भेटूया तुमच्या आवडत्या लाडक्या कार्यक्रमात स्वॅग विथ महाएम टी व्ही. महाएम टी व्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. थँक्यू.